नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावरान तडका। समाजामध्ये अपप्रचार होईल असे क्लिपा कधी टाकूच नाही, हे टाकणारा नाही विचार करा। संप्रदाय, धर्म, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, कीर्तनकार मंडळी यांना कुठं कलंक लागेल या गोष्टी कशी दखलच घेतली पाहिजे। दखल घेतली पाहिजे। एखाद्याने शिवाजी महाराजांबद्दल क्लिप टाकली, डिलीट करून टाकली पाहिजे। संभाजी महाराजांबद्दल क्लिप टाकली, डिलीट करून टाकली पाहिजे। तिला फॉरवर्ड करता कामा नाही, आणि टाकणारा रिपीट केला पाहिजे, टाकणारा रिपीट केलं पाहिजे। कारण हे राष्ट्र शिवाजी संभाजीचं राष्ट्र आहे, हे तुकोबा ज्ञानोबाचं राष्ट्र आहे। इथं तुकोबा ज्ञानोबा आहे, इथं रेडाच वेद बोलला, तू याडपाट कोण? इथं गाठा दगडाला ठरलाय, तू कोण? अरे वाघ फाडला तर संभाजीनं, वाघ 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 गोवा नाही, वाघ कळत तुम्हाला? वाघ वाघ म्हणजे आपला वाघ नाही, आपला पाचच्या पुढं वाघ। 9 वाजता पडला उताना, झाला चित्ता। सकाळी लागला 5 उष्णे मागा, झाला बिबट्या। आपली का जे भंगरी वाघ हे रक्त 96 कुळे मारा, हे मोडल पण वाकणार नाही असं रक्त। इथं कधी बी संप्रदायाला कलंक लागेल असं वाक्यच नको आहे। सत्यामध्ये पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणाऱ्यांचं, कौतुक पंक्तीला येणाऱ्यांचं, आणि सगळ्यांच्या वतीनं कीर्तनाला सुरुवात। पुन्हा एकदा सगळ्या मंडळीला, अन्नदात्यांना, देणगीदारांना, बचत सगळ्या मंडळीला धन्यवाद। विसुंब आणि विसुंब परिसरातील सगळ्या भाविकांना परमेश्वर उदंड आयुष्य देवो, सप्ताह कमिटीला धनसंपत्ती देवो, आणि सद्बुद्धी देऊन सप्ताह टिकून राहो। नाही तर मग ते सप्ताह टिकून राहो। सगळ्यांना धन्यवाद। आणि आजच्या कीर्तनात विनंतीला सुरुवात। पहिला प्रश्न तुम्हाला, सावत तुमच्याकडे सगळं आहे, ए सगळं आहे, काय रोग नाही झाला कोणाला? बोला पटकन। फ्रीज आहे, फ्रीज आहे, कूलर आहे, गॅस आहे, लायटर आहे, शेगडी आहे, बर्नर आहे, पप्प्या, गुड्डी, बंटी, स्वीटी, प्री, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, शेगडी, हीटर, पिठर सगळं आहे। लाटणं, पळपट, फुकणी, उशी, तवा, संडास, बाथरूम, किचन, ओटा, बेडशीट, दिवाण, चमचा, वरगळं, उशी, गादी, तक्क्या, नळ्या, नुळ्या सगळं आहे। पण माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, तुमच्या घरात सगळं आहे पण एक गोष्ट नाही, नाही तिचं नाव सुख आहे, यावर तुमचं मत काय? तुम्ही आजारी का? मग काय बोलायला, काय रोग झाला? माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, तुमच्याकडे सगळं आहे पण सुख नाहीये, यावर तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा। म्हणजे सुख, हा आता आता सावधरावर का, आता घुसलो आपण, त्यांनीच कबूल केलं। आता सुख नाही, नाहीच आहे ना, माझ्या घरात नाही, तुमच्या घरात नाही, नाही आता माझं तुमचं घर एकच आहे, फक्त मी उभा आणि तुम्ही बसेल। आपलं कीर्तन म्हणजे मी फक्त तुमच्या मुलासारखं आहे, फक्त तुम्ही माझ्या वडिलांसारखे, एवढंच कीर्तनात काय? माझं कीर्तन म्हणजे म्हातारे माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐकायचं, आणि बाकीने तुमचा मित्र म्हणून ऐकायचं। ते काल खरं, आज खरं, उद्या मी काय लय पंडित आहे का? फक्त उभा आहे, मलाही काय वांग कळत आहे। फक्त संतांची भाषा जेवढी असेल तेवढी तुमच्या पुढं मांडायची। आपल्याकडे तरी काय साळुंकी म्हणजे बोलत असे, तो करून घेणार आहे, कंबर बांधलो, तो बोलायला बुद्धी दिली तसं बोलायचं। आपण नाही माठेचेत ना, आपण लय पंडित आहेत नाही, आणि जो स्वतःला पंडित समजतो तो साधू असू शकत नाही। ओव्या त्याला नव्या द्या, चातुर्य लपवी, महत्व हरपी, पिशेपण मिरवी जगा। असं नाही चालत, बायकू करायची नाही, टिकटॉक पाहायचं, याला कुठे पद्धत आहे का? मग बायकूच कराय, काय अडचण तुला? उगाच आपलं बावळ्याचा बाजार करीत राहिला। तुमच्या घरात सगळं आहे, काय नाही, सुख नाही। आता बोला पटकन, सुख नाही का? आपण सुखासाठी प्रयत्न करीत नाही, सुखासाठी प्रयत्न करतोय। सप्ताह काय? सुखाचाच प्रयत्न आहे, दिंडी सुखाचा प्रयत्न आहे। आपण सुखासाठी प्रयत्न करतोय, तुळशीला पाणी घालतोय, गाईला घास घालतोय, पाहुण्याला चहा देतोय, जेवढी सेवा आपल्याला करता येईल तेवढी आपण करतो। आता बारीक आहे का? तुम्ही मी सगळे सुखासाठी प्रयत्न करतोय, पण घोटाळा असा आहे, सुख काय आपल्याला?
मिळत नाही याचं उत्तर सांगा. आपण प्रयत्न करीत नाही असं नाही हो, ज्याच्या सुख आहे त्याचं आपल्याला ज्ञान नाही. सुख ज्याच्यात आहे त्याचं आपल्याला ज्ञान नाही. कोणतं ज्ञान? 12वा अध्याय, आत्मलाभासारखे घुमटे काहीच न दिसे. 13वा अध्याय, अंतरी ज्ञान व्हावे बाह्य लाभेल स्वभावे. 14वा अध्याय, ते ज्ञान पैगा भरवे जरी म्हणे अति आणावे. संता या भदावे सर्विसविषयी तनु म्हणू जीवे चरणाशी लागावे अगरगता करावे दास्य. याचा अर्थ आता आपल्याला सुखाची गरज आहे का ज्ञानाची? बस फिट बसलं कीर्तन. कशाची गरज आहे? बस आता लागला करंट. आता करंट लागला म्हणजे तुम्हाला सोपं झालं. पण या जगात ज्ञानाची गरज आहे. पण ज्ञानी तर एक जणच आहे, देव. सुखरूपाईता एक मिनिट, देवाचं नावच आहे ज्ञानदेव. देवाचं नाव काय? ज्ञानदेव. 12वा अध्याय, अभ्यासावणी गहन ज्ञान ज्ञानावणी ध्यान विशेषाची. 10वा अध्याय, जेत जेत दया आणि शांती वस्ती आल्या एका ठाया ते जाण धनंजया विभूती माझी. दया जित शांती ज्ञानच देव. मग आता आपल्याला कशाची गरज आहे? बस फिट बसलं कीर्तन. आता आपल्याला गरज आहे, आता आपल्याला गरज आहे. ऐ आता आपल्याला गरज आहे. आता आपल्याला गरज आहे ज्ञानाची. पण ज्ञानी कोण येऊ? देवे. मग आपल्याला कोणची गाठ घ्यावा लागेल? बस फिट बसलं कीर्तन. देवाची गाठ घ्यावा लागेल. पण देव डायरेक्ट भेटतच नाही. देवाकडे जायला दुसऱ्याची गाठ घ्यावी लागते. त्यांचं नाव संत आहे. देवाचे सुख सुख आहे कशात आता आपल्याला देवाची गाठ घ्यायची? पण देव हे कुणाशिवाय मिळू शकत नाही. बस फिट बसलं कीर्तन. संतशिवाय भेटत नाही. पण आता लय वादाचा मुद्दा आला. संत कोणाला म्हणावा? भाकरी खात नाही सफरचंद खातो, चहा पियत नाही दूध आणतो, हा भामटा संत झाला. मग संत कोण? 6 वाक्य सांगतो. 6, प्रतिज्ञेमध्ये संत श्रेष्ठ, प्रयत्नामध्ये संत श्रेष्ठ. ऐका एकाचं उत्तर. सोन्याला सुगंध आणील, खारा समुद्र गोड करीन, आकाशाला पायऱ्या करीन, उद्या सकाळपर्यंत पृथ्वी निक्षत्रिय पांडव करीन, आणि काही झालं तर शस्त्र हातात घेणार नाही. सगळ्यांच्या प्रतिज्ञा फेल, उभ्या जगाचा संसार सुखाचा करीन प्रतिज्ञा सफल. रावणाची प्रतिज्ञा फेल, भीष्माची प्रतिज्ञा फेल, साक्षात देवाची प्रतिज्ञा सुद्धा फेल, पण संतांची प्रतिज्ञा सफल. सगर राजेचे 60,000 पोरं मेली त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी किंवा जिवंत करण्यासाठी. गंगा आणावी लागली, गंगा तिघांनी आणली. अश्वमान गेला परत आला नाही, दिलीप गेला परत आला नाही. भगीरथनं गंगा आणली, पण ज्ञानोबा तुकोबांना ज्ञानाची गंगा आणली. यारे यारे लांतो. तिसरा ऐका. कुबेर धनवान आहे पण त्याच्या धनाला नाश आहे. चंद्र शीतल आहे पण त्याला डाग आहे. सूर्य तेजस्वी आहे पण त्याला अस्त आहे. हनुमान बलवान आहे पण संत महाबलवान आहे. आणि गंगा पवित्र आहे पण संत अंतर्बाह्य पवित्र आहे. एवढे 8 वाक्य ध्यानात ठेवा. मग तुम्हाला जर देव भेटायचा असेल आणि सुख जर पाहिजेच असेल तर सांगा देवाला, देवा आता तू माझी गाठ घेऊ नको. मग देव मिळवण्यासाठी जे कृपाळू आहात तुम्ही, नुसते कृपाळू नाही आहे, सज्जन आहात. इथं सज्जन वेगळा, कृपाळू वेगळा. महिला मंडळ, तुमचा भाऊ आणि आमचा भाऊ संगत जेवायला बसला, तुम्ही भजे वाढायला आल्या. लबाड बोलायचं नाही. एक का वहिनं भज तुम्ही जास्त कोणाला द्याल? कोणाच्या? तुमच्या का आमच्या? आमच्या भावाला? एवढं पुण्यवान नाहीचे तुम्ही. तुम्ही तुमच्याच भावाला देणार का? आम्ही मेलो तेल वाव, तुम्ही काढा भजी. याचा अर्थ तुम्ही सज्जन आहे का? मिठला विषय म्हणजे तुम्ही सज्जन नाही. चला, गुरुवार केले मागच्या महिन्यात, चारीच्या चारी क्लिअर केले. काही वागण्यात फरक?
वागण्यात काही फरक झाला तुमच्या? नाही, मग काल झगमा नाही गुरुवार केला, पार्वतीनं गुरुवार केला, शंकर धाब्याव जावला, काय उपयोग झाला त्याचा? पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट भारी, शंकर म्हणतो लिंबू पिळ लिंबू पिळ लिंबू पिळ. अरे बाबा ओ, वव्या ऐका वव्या, तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रतनियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी ना जावे, तुम्ही स्वधर्माते यजावे. तिसऱ्या अध्यात उगत आपले उपास करायचे, यथार्थ तुम्ही कृपाळू नाही सज्जंत नाही, मग तुम्ही हाय कोण? चला आता 2 मिनिटं तुम्ही आपल्याकडं आपल्या भावाने पैसे उष्णे मागितले, साडू नाही पैसे उष्णे मागितले, तुम्ही कोणला हा म्हणाल? भावाला म्हणणार पाऊ रविवारी बँक बंद राहती, आणि साडूला म्हणणार लगेच घेऊन जा. लहानाले पोर हे बरे हो, आपली मम्मी जास्त वेळा आत्याला फोन करते का मावशीला? मावशी फायनल.